करपट ढेकर आणि छातीतील जळजळ होईल कमी, करा हा घरगुती उपाय। नमस्कार, आरोग्यदा आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत। मित्रांनो, करपट ढेकर येऊन तोंडातून आंबट कडवट पाणी येणे आणि त्यामुळे छातीमध्ये जळजळ होण्याची समस्या आजकालच्या विषम हवामानामुळे अनेकांना जाणवत आहे। याशिवाय जेवणाच्या वेळा न पाळणे, अति मसालेदार अति तेलकट खाणे, जास्त वेळ उपाशी राहणे, चहा किंवा कॉफीचे अतिरिक्त प्रमाणामध्ये सेवन, धूम्रपान मद्यपान, मानसिक ताणतणाव किंवा कधीकधी रात्रीच्या जागरणामुळे देखील छातीमध्ये अशी जळजळ होण्याची समस्या उद्भवते। अशावेळी लगेचच एखादी पावडर किंवा लिंबू पाणी घेतले जाते। अँटासिडमुळे तात्पुरता आराम वाटतो देखील, पण पुन्हा काही वेळाने ही समस्या उद्भवू लागते। लिंबू पाण्याचा वापर केल्याने कदाचित पोटातील आम्लता म्हणजेच ॲसिडिटी जास्त वाढते आणि वाढलेले ही ॲसिड अन्ननलिकेत येऊन पुन्हा जास्त जळजळ करते। अशी वाढलेली ॲसिडिटी योग्य तो आहार विहार आणि काही सोप्या घरगुती उपायांनी नियंत्रणात आणता येते। आज आपण असाच एक घरगुती उपाय पाहणार आहोत ज्याच्या वापराने अगदी काही वेळातच छातीतील जळजळ कमी होते। चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमच्या असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा। छातीतील जळजळ कमी करणारा आजचा उपाय बनवण्यासाठी आपण सर्वप्रथम एक छोटे भांडे घेणार आहोत, त्यामध्ये एक ग्लास एवढे दूध ॲड करायचे आहे। पोटातील वाढलेली जळजळ कमी करण्यासाठी दूध अत्यंत उपयुक्त ठरते। दुधाच्या सेवनाने पोटातील पीएच लेवल मेंटेन होऊन जळजळ देखील थांबते। यानंतरचा दुसरा घटक म्हणजे मनुके। पोटातील आणि छातीतील जळजळ कमी करण्यासाठी मनुक्यांचे सेवन फायदेशीर ठरते। आपण आपल्या उपायासाठी 5 ते 6 मनुके घ्यायचे आहेत व ते देखील या दुधामध्ये ॲड करायचे आहेत। आता हे दूध आणि मनुके उकळवून घ्यायचे आहेत। मित्रांनो, बदलत्या जीवनशैलीचा आणि धावपळीच्या जीवनाचा दुष्परिणाम आपल्याला पावलोपावली सहन करावा लागतो। सुरुवातीला किरकोळ वाटणाऱ्या या शारीरिक समस्या पुढे जाऊन गंभीर स्वरूप धारण करू शकतात। म्हणूनच किमान आपल्या आहार विहाराकडे तरी गांभीर्याने पाहिले पाहिजे। छातीत जळजळ झाल्यानंतर योग्य आहार, शांत झोप, आवश्यक व्यायाम आणि असे काही घरगुती उपचार केले तरी छातीतील जळजळ कमी होते। साधारण 5 मिनिटे हे दूध उकळवल्यानंतर ते अगदी थंड होऊ द्यावे आणि ते एका ग्लासमध्ये काढून घ्यायचे आहे। आता हा आपला उपाय तयार झाला। सकाळी झोपेतून उठल्यानंतर आणि संध्याकाळी जेवणापूर्वी 1 तास आधी हे दूध प्यायचे आहे आणि सोबतच हे मनुके देखील खायचे आहेत। शक्यतो याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वापरानेच आराम पडतो, पण कमीत कमी 3 दिवस हा उपाय नियमित करावा जेणेकरून पचनक्रिया सुरळीत होऊन छातीतील जळजळ होण्याची समस्या मुळापासून नष्ट होईल। माहिती आवडल्यास गरजवंतांना देखील शेअर करा। धन्यवाद।